मंदाकिनी खडसे कार्यालयातून भोसरी जमीन खरेदी प्रकरणामध्ये तपास सध्या सुरू आहे तपास यंत्रणांना सहकार्य करण्याच्या अटीवरती न्यायालयाकडून मंदाकिनी यांना दिलासा दिला होता दरम्यान मंदाकिनी खडसे आज सकाळी ईडी कार्यालयात पोहोचल्या मात्र कार्यालय बंद असल्यामुळे त्या पुन्हा एकदा निघून गेल्या आता रवींद्र मुळे आहेत त्यांचं जामीन माननीय ए कोर्टाने मंजूर केलेला आहे आणि जामीन मंजूर करताना पी एम एल ए कोर्टाने बरेच ऑब्झर्वेशन नोंदवलेले आहेत ॲज पर द ऑर्डर ऑफ द पी एम एल ए कोर्ट याच्यात मेन्शन केलेलं आहे की जे ॲग्रीमेंट एक्झिक्यूट केलं होतं मुळे मुळे यांनी रजिस्टर केलं होतं त्या ॲग्रीमेंट एक्झिक्यूट करताना एकही एक रुपयाचं गव्हर्मेंट एक्स ट्रेजरीचं लॉस झालं नव्हतं दुसरी गोष्ट एम आय डी सी चं नाव हे इतर हक्कामध्ये सातबारावर होतं नाव इतर हक्कामध्ये असल्यामुळे ते एन एन ओ सी आणायची कुठली प्रोव्हिजन एम आय टी सीची नाही आहे आणि त्याच्यामध्ये सातबारा हा उकानी फॅमिलींच्या नावावर होता आणि ज्या वेळेला सा सातबारा उकानी फॅमिलींच्या नावावर होता त्याप्रमाणे मुळे ह्यांनी ॲग्रीमेंट रजिस्टर केलेलं आहे त्यामुळे मुळे यांचा कुठलाही दोष ॲग्रीमेंट रजिस्टर करताना नव्हता त्यामुळे आता मुळेंना जामीन झालेला आहे तर त्यांचा जामीन झालेला आहे त्यांच्या ऑर्डरचा कदाचित कडचे फॅमिलींनाही त्याची मदत होऊ शकते